अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. हरिकेन पॉइंटवर जीव धोक्यात घालून हे पर्यटक फोटो सेशन करत होते. सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती. खोल दरीच्या काठावर तरुण आणि तरुणींचं हे फोटो सेशन सुरू होतं, ज्यामुळे अक्षरशः ते जीव धोक्यात घालून हे फोटो सेशन केल्याचं पाहायला मिळतं. सेल्फी फोटोच्या नादात अनेक तरुण तरुणी आपला जीव धोक्यात घालतात. जीवापेक्षा फोटो आणि सेल्फी महत्त्वाचा आहे का असा प्रश्न ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर उपस्थित होतो. कारण अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावर नागपूरमधल्या तरुणांची ही हुल्लडबाजी पाहायला मिळाली. चिखलदरातल्या हरिकेन पॉइंटवर जीव धोक्यात घालून हजारो फूट खोल दरीच्या काठावरील दगडावर उभं राहून तरुणांनी जीवघेणं फोटो सेशन केलं. फोटो सेशन करू नये अशा आशयाचे फलक देखील तिथे लावलेले होते, मात्र पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केलंय आणि आता सध्या सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करावेत अशी मागणी जोर धरतीय. अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. हरिकेन पॉइंटवर जीव धोक्यात घालून हे पर्यटक फोटो सेशन करत होते. सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती. खोल दरीच्या काठावर तरुण आणि तरुणींचं हे फोटो सेशन सुरू होतं, ज्यामुळे अक्षरशः ते जीव धोक्यात घालून हे फोटो सेशन केल्याचं पाहायला मिळतं. सेल्फी फोटोच्या नादात अनेक तरुण तरुणी आपला जीव धोक्यात घालतात. जीवापेक्षा फोटो आणि सेल्फी महत्त्वाचा आहे का असा प्रश्न ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर उपस्थित होतो. कारण अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावर नागपूरमधल्या तरुणांची ही हुल्लडबाजी पाहायला मिळाली. चिखलदरातल्या हरिकेन पॉइंटवर जीव धोक्यात घालून हजारो फूट खोल दरीच्या काठावरील दगडावर उभं राहून तरुणांनी जीवघेणं फोटो सेशन केलं. फोटो सेशन करू नये अशा आशयाचे फलक देखील तिथे लावलेले होते, मात्र पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केलंय आणि आता सध्या सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करावेत अशी मागणी जोर धरतीय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24